चिखली शहरामध्ये चिखली पोलीसच्या वतीने दंगल नियंत्रण कवायती पोलीस पथसंचलन पोलीस स्टेशन चिखली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे व या उत्साहात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, कोणत्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून चिखली शहर पोलिसांनी आज बसस्टँड परिसरामध्ये रायोटस कंट्रोल डीलचे प्रात्यक्षिक शहरवासियांसमोर केले. यावेळी SDPO रमेश भरकते साहेब, चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोकजी लांडे साहेब, PSI शिंदे साहेब, PSI व्यवहारे साहेब, PSI साळवे साहेब यांनी ड्रिलचे निरीक्षण केले. प्रात्यक्षिकानंतर शहरामध्ये रूट मार्च करण्यात आले. गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे, हा उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलिसांनी चिखली शहरातून पथसंचलन केले. यावेळी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया तसेच जमाव नियंत्रण आदी बाबींची रंगीत तालीम करण्यात आली. बसस्टँड पासून पथसंचलनाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, चिंच परिसर, नूर चौक, बाबू लॉज चौक, DP रोड अशा पद्धतीने हे पथसंचलन झाले. गणेशोत्सवात नागरिकांनी शांतता राखावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने चिखली शहरवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंडिया स्टार वन वृत्तवाहिनीशी बोलत असताना SDPO रमेश बरकते साहेब यांनी चिखली शहरवासियांना गणेशोत्सव निर्भयपणे व भयमुक्त वातावरणामध्ये सोबतच कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात यावे असे आवाहन केले.
सध्या चालू असलेला जो गणेश उत्सव आहे तो गणेश उत्सव चिखलीवासियांनी निर्भयपणे व भयमुक्त वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय चावऱ्या सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण शहरामधून रूट मार्च काढण्यात आला. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी रायट कंट्रोल ब्रीज चिखली वाशांना दाखवण्यासाठी किंवा करण्यात आली. आणि माझं एकच आव्हान आहे सर्व चिखली वाशियांना, आपण जो हा सण साजरा करत आहोत, उत्सव साजरा करत आहोत, तो उत्सव निर्भयपणे भयमुक्त वातावरणात साजरा करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनानं जे करोनाच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनच्या मर्यादेमध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे. त्याशिवाय जो कोणी सामाजिक खेळ अथवा सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल, अशा व्यक्तींवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल. जनतेनेही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. जर काही असे असेल त्यामध्ये स्वच्छता तर सर्व जनतेने